स्त्रीचा परिसर अभ्यासातला हा निवारा अपला अपला, निवारा अपला अपला हा पाठ बघूया. धड्याचं नाव काय आहे? निवारा अपला अपला. आता बघा, घराची गरज कशासाठी असते? आपण घर का बरं बांधतो? का बरं आपण घरात राहतो? तर कधी कधी खूप थंडी असते किंवा खूप ऊन असतं, हो की नाही, किंवा विजा चमकतात, किंवा कधी कधी खूप पाऊस पडतो, हो की नाही, वादळ येतं. वादळ याला काय म्हणायचं? वादळ, वादळ येतं, हो की नाही. किंवा यापासून आपल्याला रक्षण करण्यासाठी थंडी, ऊन, वारा, पाऊस, किंवा कधी कधी चोर, चोर येतात, चोरांपासून पण आपलं रक्षण व्हायला हवं, हो की नाही. किंवा जंगली जनावर, जंगली जनावर म्हणजे वाघ, सिंह किंवा इतर काही प्राणी, यांच्यापासून आपलं रक्षण करण्यासाठी आपण घर बांधतो. काय करतो? आपण घर बांधतो. कोणाचं घर छोटं असतं, कोणाचं घर मोठं असतं, कोणाचं कौलारू असतं, हो की नाही, कोणाची झोपडी सारखं असतं, कोणी इमारतीत राहतं, हो की नाही, मग अशा प्रकारची आपण घर बांधत असतो. आता जसं आपण घरात राहतो तसे हे प्राणी किंवा पक्षी हे पण घरात राहतात का? हा, तर बघूया आपण. पक्षी घरटी का बांधतात? तुम्हाला माहिती आहे पक्षी घरटी बांधतात. पक्षी काय करतात? घरटी बांधतात. का बरं घरटी बांधतात? कशासाठी? हा, तर अंडी घालण्यासाठी. अंडी घालण्यासाठी किंवा त्यामध्ये पिल्ल येतात. अंड्यांमधून काही दिवसांनी, थोड्या दिवसानंतर पिल्ल येतात. हा, मग ह्या पिल्लांमध्ये एवढी शक्ती नसते, हो की नाही. किंवा ह्या अंड्यांचं सुद्धा रक्षण व्हायला पाहिजे. दुसरे दुसरे प्राणी पक्षी ही अंडी खाऊन टाकतात, हो की नाही. किंवा ही पिल्ल खाऊन टाकतात, हो की नाही. हे पिल्ल आहेत, छोटी छोटी पिल्ल आहेत की नाही, मग ती खाऊन टाकतील दुसरे प्राणी, हो की नाही. म्हणून त्यांचं रक्षण करण्यासाठी पक्षी घरटी बांधतात. पक्षी अंडी आणि पिल्लांचे प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी घरटी बांधतात. आता बघा, काही प्राणी का? कारण काही प्राणी पक्ष्यांची अंडी आणि पिल्ले खाऊन टाकतात. हे बघा, हा मोठा पक्षी आहे की नाही, मग छोटी छोटी पिल्ल असतात दुसऱ्या छोट्या पक्ष्यांची, खाऊन टाकतो तो, हो की नाही. हा पापरा, हा पक्षी काय करतोय? छोट्या पिल्लाला त्यांनी खाल्लंय, हो की नाही. साप पण अंडी खातो पक्ष्यांची. साप पक्ष्यांची अंडी खातात, हो की नाही. घरट्यामध्ये जातात आणि अंडी खाऊन टाकतात पक्ष्यांची. किंवा काही प्राणी, हे पा, ही मांजर दिसते, मांजरेसारखा प्राणी आहे ना, पक्ष्यांचं पिल्लू खाऊन टाकतो, पक्ष्यांना खातो. किंवा हा लांडगा पक्ष्यांना खातो, हो की नाही. आता पक्षी घरटी कशाची बनवतात? कशापासून बनवतात? अशी अशा आपल्या याच्यासारखी सिमेंटची घरं बनवतात का पक्षी? नाही. मग कशाची घरटी बनवतात बघूया. हा, काय हे? कापूस. छोटा छोटा मऊ मऊ कापूस घेऊन येतात पक्षी आणि त्याचं घरटं बनवतात. काय हे? कापूस. हे काय? कापूस. कापूस घेऊन येतात. किंवा अजून कशाची घरटी बनवतात? गवत. गवत, हो की नाही. गवत गोळा करतात, गवताची घरट काड्या काड्या घेऊन येतात. किंवा अजून काड्या, झाडांच्या काड्या असतात की नाही, त्या गोळा करतात आणि त्याची घरटी बनवतात. काड्या. हा, कापूस, कापसापासून घरटं बनवतात. घरट्यामध्ये कापूस, मऊ मऊ कापूस ठेवतात. मध्ये छोटी छोटी पिल्लं असतात ना, त्यांना थंडी वाजत नाही, ऊब मिळते, हो की नाही. गवत गोळा करतात, त्याच्यापासून पण घरटी बनवतात. हा, आता बघा,
आपण बघूया स्वतःसाठी स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी. स्वतः स्वतः निवारा बनवतात, स्वतःचं घरट स्वतः बनवतात असे कोणते प्राणी आहेत? तर सुगरण पक्षी काय करतो? सुगरण पक्षी पाण्याजवळच्या काटेरी झाडांवर घरटी बांधतात. सुगरण पक्षी काय करतात? पाण्याजवळच्या काटेरी झाडांवर घरटी बांधतात. अंडी खाणारे प्राणी तिथे जाऊ शकत नाही. सुगरण पक्षी कुठे घरटी बांधतात? पाण्याजवळच्या काटेरी झाडांवर, असे काटे असतात ना, अशा झाडांवर घरटी बांधतात. मग दुसरे प्राणी, अंडी खाणारे प्राणी तिथे जाणार नाही, त्यांना काटे टोचतील, हो की नाही? म्हणून सुगरण पक्षी कुठे घरटी बांधतो? हा कोणता पक्षी आहे? कोणता पक्षी आहे? सुगरण. हा हे त्याचं घरट आहे, त्याच्यामध्ये छोटे सुगरण पक्षी बसले पा, घरट आहे त्याच, हो की नाही? पा है ना कसं घरट बांधलंय. सुगरण पक्षी कुठे घरटी बांधतात? उंच झाडावर किंवा पाण्याजवळच्या काटेरी झाडांवर. हे पा इथे इकडे खाली पाणी आहे आणि त्याच्या हे काटेरी बाभळीचं झाड आहे आणि त्याच्यावरती सुगरण पक्ष्यांनी घरट बांधलंय, हो की नाही? घरटी आहे, खूप घरटी आहे सुगरण पक्ष्याची. मग का बरं असं बांधतात? कारण अंडी खाणारे प्राणी तिथे जाऊ शकत नाही म्हणून सुगरण पक्षी काटेरी झाडांवर घरटी बांधतात. आता बघा शिंपी पक्षी, तुम्हाला माहितीये शिंपी, शिंपी काय करतो? कपडे शिवणारा, त्याला आपण शिंपी म्हणतो. मग तसं एका पक्ष्याचं नाव पण शिंपी आहे. शिंपी पक्षी तो काय करतो? झुडपाची पाने वेलाच्या दोरीने शिवतो आणि घरटे बनवतो. वेल, वेल माहितीये ना, वेल, वेलाचं झाड, झाडांचा प्रकार आहे वेल, आणि ते असं वरवर जाणार झाड असतं. त्या वेलाच्या दोरीने शिवतो आणि घरटे बनवतो. शिंपी म्हणून त्याला शिवतो म्हणून त्याला शिंपी म्हणायचं. हा कोण आहे बघा? शिंपी पक्षी आहे. हा शिंपी पक्षी आहे, टेलर बर्ड म्हणतात त्याला. आणि त्यांनी काय केलंय? हे पान आहे झाडाचं, पान, आणि ते असं 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 शिवलंय. कशाने शिवलंय? वेलाच्या दोरीने. सुई दोरा आहे का? नाही, वेलाची दोरी, वेलाच्या दोरीने त्यांनी शिवलंय, हो की नाही? हे पा चोचीने असं 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 करून तो शिवतो, हो की नाही? हे पा शिंपी पक्ष्याचं घरट आहे, हो की नाही? छान आहे की नाही? हा म्हणून त्याला शिंपी म्हणतात. तो असा शिवतो पण चोचीने असा असा शिवतो. हाताने सुई दोऱ्याने शिवतो का? नाही, चोचीने शिवतो तो. आता बघा हा कीटक, जसं आपण पक्ष्यांचं बघितलं तसं कीटक सुद्धा स्वतःचे निवारे स्वतः बनवतात. कीटक, कीटक सुद्धा त्यांचे निवारे स्वतः बनवतात. कोण कोणते कीटक आहेत? कीटक कोणते कोणते आहेत? मधमाशी किंवा या माश्या वेगवेगळ्या प्रकारच्या. मधमाशीचं हे काय आहे? पोळं, हो की नाही? पोळं या सगळ्या मधमाशा आहेत, हो की नाही? या इथे मधमाशा दाखवलेत, हे त्याचं घर आहे. हे पण मधमाशीचं पोळं आहे. हे पा कुठे आहे पोळं? डोंगराच्या कपारींमध्ये आहे. हे काय आहे? झाड नाहीये, हे डोंगर आहे. डोंगराची कपार, डोंगर, डोंगराच्या कपारींमध्ये किंवा गुहांमध्ये सुद्धा घरटी बनवतात पोळी. हे पा डोंगराच्या कपारीत, उंच डोंगराच्या कपारीत किंवा झाड, हे एका माशीचंच घरट आहे. हा ती पण कीटक. हा मधमाशा झाडावर किंवा डोंगरांच्या कपारींच्या छताखाली पोळी बनवतात. हा आता बघूया, जसं कीटक स्वतः बनवतात तसं उंदीर, उंदीर किंवा घुशी. उंदीर किंवा घूस माहितीये? उंदीर माहितीये तुम्हाला. घूस उंदरापेक्षा थोडासा मोठा असतो, उंदीर छोटा छोटा असतो आणि घूस मोठी असते. हा ती काय करते? शेतात कुठे घर बनवते? शेतात जमीन पोखरून बिळे करतात. जमीन असते की नाही माती, ती अशी अशी पोखरतात, तोंडाने अशी अशी पोखरतात आणि बिळ बनवतात. किंवा मातीच्या घरामध्ये भिंतीत किंवा जमिनीखाली बिळे करतात, बिळ बनवत, हो की नाही? उंदीर किंवा घुशी. कोण आहे बघा? उंदीर आहे, उंदीर आहे. आणि हा हे कोण आहे?
घूस घूस है ये पाई ते सब्बीर ये कौन है घूस घूस काय म्हणायचं याला घूस ही पण घूस मोठी मोठा उंदीर असतो उंदरासारखाच पण मोठा असतो बर आता हे झालं स्वतः निवारा बजावणारे प्राणी आता परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी काही प्राणी स्वतः बनवत नाही निवारा निवारा म्हणजे घर किंवा आसरा स्वतः बनवत नाही आयता आहे छान आहे तिथे जाऊन राहतात असे कोणते प्राणी आयता निवारा शोधणारे प्राणी कोणते आहेत तर आहे कबूतर कबूतर आयता निवारा शोधतात ते कुठे कुठे राहतात कबूतर बघा घरांच्या इमारतींच्या खिडक्यांवर किंवा खबदाडीमध्ये राहतात हो की नाही पारवा हा कोणता पक्षी आहे कबूतर आणि हा कोण आहे पारवा पारवा हा पण पारवा आहे पारवा पक्षी हे स्वतः निवारा बनवत नाही ते आयता निवारा शोधतात किंवा वाघ बिबटे डोंगरांच्या गुहेत राहतात कुठे राहतात डोंगरांच्या गुहेत वाघ बिबटे डोंगरांच्या गुहेत राहतात हे बघा हा कोण आहे वाघ वाघ कुठे राहतात ही काय आहे ही काय आहे ही गुहा काय म्हणायचं याला गुहा ओके ना गुहेमध्ये राहतो वाघ गुहा आहे ही डोंगरांच्या गुहेमध्ये राहतात हा कोण आहे वाघ हा कोणता प्राणी वाघ आणि हा कोणता प्राणी आहे हा कोण आहे बिबट्या बिबट्या याला काय म्हणायचं बिबट्या बिबट्या बिबटे हे कुठे राहतात गुहे गुहे डोंगरांच्या गुहेत राहतात तसंच अजून एक प्राणी आहे तरस तरस पण डोंगरांच्या गुहेत राहतो तरस तरस डोंगरांच्या गुहेत राहतो हा बघा कोण आहे तरस कोणता प्राणी आहे हा तरस कुठे राहतो बघा तरस गुहा ही पण डोंगरांची खबदाडीमध्ये डोंगरांच्या कपारींमध्ये किंवा ही काय गुहा आहे आपण जंगली प्राणी आहे हो की नाही तो पण प्राणी खातो प्राण्यांना मारून खातो हो की नाही गुहेमध्ये राहतो तरस याचं नाव काय तरस आता बघा वटवाघुळं वटवाघुळे उंच झाडावर कुठे राहतात उंच झाडावर किंवा गुहेमध्ये जसे वाघ सिंह गुहेत राहतात तसे ते पण गुहेमध्ये किंवा जुने जुने घर असतात ना पडक्या इमारतीमध्ये राहतात जुनी जुनी घर असतात त्यांच्या छतांवर उलटे लटकलेले असतात ओके ना हे बघा चित्र दाखवते तुम्हाला हे पहा कोण आहे वटवाघूळ गुहेमध्ये ओके ना वटवाघूळ बघा किती जुनी जुनी जुने जुन्या वास्तू असतात किंवा इमारती असतात त्याच्यामध्ये वटवाघूळ राहतात ओके ना कोण आहे वटवाघूळ हां तसंच आता अजून काय बघितलं आपण आता हे आपण काय बघितलं स्वतः निवारा बनवत नाही आयता निवारा शोधणारे प्राणी तसा नाग हा कोण आहे नाग किंवा हा कोण आहे साप कुठे राहतो वारुळात राहत नाही नाग किंवा साप वारुळात राहत नाही कुठे राहतो बिळात राहतो नाग किंवा साप नाग साप वारुळात राहत नाही ते बिळात राहतात आपण असं म्हणतो ना नाग वारुळात राहतो पण तो वारुळात राहत नाही तो बिळात राहतो मग वारुळात कोण राहतं तर मुंग्या वारूळ बनवतात मुंग्या ह्या कोण आहे मुंग्या मुंग्या वारुळात राहतात ओके नाही असं मातीचं कशाचं बनवतात हे काय आहे वारूळ काय हे वारूळ मातीचं बनवतात वारूळ ओके नाही हे पहा मुंग्या मातीचे वारूळ बनवतात मुंग्या वारुळात राहतात ओके नाही आता पाळीव प्राण्यांचा निवारा आता काही काही प्राणी आपण पाळतो हो की नाही जसं गाय बैल किंवा घोडा हो की नाही हे प्राणी आपण पाळतो हां मग त्यांच्यासाठी निवारा आपण बनवतो ते स्वतः बनवतात का वाघ
गाय बैल हे स्वतः घर बनवतात का, निवारा बनवत नाही, आपण बनवतो, आपण पाळतो म्हणून आपण त्यांच्यासाठी निवारा बनवतो. तर असे कोणते प्राणी आहेत? हे काय आहे? कोंबड्यांचं खुराडे. कोंबड्यांचे खुराडे, खुराड्यामध्ये कोंबड्या पण आपण पाळतो, मग त्या खुराड्यामध्ये राहतात. ओके ने. हे कोण आहे? म्हैस किंवा गाई. यांच्यासाठी काय बनवतो आपण? गोठा. त्याला काय म्हणायचं? गोठा. कोंबड्यांचं खुराड आणि गायींचा गोठा. आणि हे काय आहे? घोडे. घोडे कशामध्ये राहतात? कुठे राहतात घोडे? तबेल्या. तबेला काय म्हणायचं? घोड्याच्या निवाऱ्याला तबेला. तबेल्यात राहतात. मग आपण काय शिकलो? काय शिकलो आज आपण या पाठात ना? तर निवारा म्हणजेच आसरा किंवा राहण्यासाठी सुरक्षित जागा, जिथे आपल्याला त्रास होणार नाही, ऊन लागणार नाही, पाऊस लागणार नाही, थंडी वाजणार नाही, चोर येणार नाहीत किंवा जंगली जनावर येणार नाहीत, असा अशी सुरक्षित जागा म्हणजेच त्याला काय म्हणायचं? निवारा. हा, दुसरं काय शिकलो आपण? थंडी, वारा, ऊन, पाऊस यापासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते. या सगळ्यापासून आपला बचाव करण्यासाठी, म्हणजे थंडी, ऊन, वारा, पाऊस आपल्याला लागलं नाही पाहिजे, ओके ने, त्याच्यापासून बचाव झाला पाहिजे, रक्षण झालं पाहिजे आपलं, म्हणून निवाऱ्याची गरज असते. जसं आपल्याला निवाऱ्याची गरज असते तशीच प्राण्यांना पण निवाऱ्याची गरज असते. नंतर काय शिकलो? काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतःच तयार करतात, स्वतःच घर बनवतात, स्वतःचा निवारा स्वतः बनवतात. तर काही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात, स्वतः बनवत नाही, आयता आहे छान तिथे जाऊन राहतात, आयता निवारा शोधतात. पाळलेल्या प्राण्यांसाठी आपण निवारा तयार करतो. जसं आपण बघितलं, घोडा, गाय, बैल किंवा कोंबडी यांच्यासाठी आपण निवारा बनवतो. ठीक आहे, समजलं एवढं? ओके, थँक्यू.